वेलकम बैक टू माय चैनल आरके फूड स्टूडियो। तर आज मी तुम्हाला एक लंच बॉक्स रेसिपी दाखवणार आहे आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे। प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाने हेल्दी खायला पाहिजे, तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। इथे मी अमूल बटर घेतलेलं आहे, ब्रेडच्या 4 स्लाइस घेतलेले आहेत, ब्राउन ब्रेड, लिंबाचा रस, खोबरं, पुदिना, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी। इथे मी घेतलेलं आहे पाणी थोडंसं, 1 चमचा जिरं, लसणीच्या 4 ते 5 पाकळ्या, 1 हिरवी मिरची, जशी मुलं तुमची तिखट खात असेल त्याप्रमाणे तिखट घ्या, मीठ आणि साखर, एवढं आपल्याला चटणी बनवायला लागणार आहे। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, परत आपली कोथिंबीर, लसूण, मिरची, जिरं, मीठ आणि साखर, लिंबाचा रस, हे सगळं जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे। खोबरं, जर लिंबाचा रस तुम्हाला नसेल वापरायचा त्याच्याऐवजी तुम्ही 1 चमचाभर दही घातलात तरीही चालू शकतं। आणि मिरची अशी मी तोडून घेतलेली आहे, मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घ्या जसं तुम्हाला तिखट हवं असेल, कारण मी लहान मुलांसाठी दाखवत आहे त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण इथे कमी घेतलेलं आहे। आणि खोबरं जे आहे ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल वापरायचं नाही वापरला तरीही चालेल। मी फक्त 1 चमचाभर एवढं खोबरं वापरलेलं आहे। खोबऱ्याने जी चटणी आहे त्याला जाडसरपणा येतो, त्याच्यामुळे मी इथे खोबरं वापरलेलं आहे। पाण्याचं प्रमाण देखील कमी घ्यायचं आहे, जास्त पाणी घातलं तर ते लिक्विड होऊ शकतं जास्त। अशा प्रकारे मिक्सरमधून फिरवून झालेली चटणी आपली तयार झालेली आहे, जाडसर अशी चटणी। आता आपल्याला ब्रेड जे मी घेतलेले आहेत, ब्रेडचे स्लाइसेस, त्याच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, कारण लहान मुलं कधी कधी कडा खायला कंटाळा करतात। त्यासाठी म्हणून मी इथे ह्या ज्या ब्रेडच्या स्लाइसला ज्या कडा असतात साईडला, त्या सगळ्या मी कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आता आपण सगळ्या ब्रेडच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घेऊयात। मी आता इथे सगळ्या कड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्याच्यावरती अमूल बटर लावून घ्यायचं आहे। अमूल बटर जे आहे ते ऑप्शनल आहे, पण मी इथे अमूल बटर ह्यासाठी लावलेलं आहे कारण कधी कधी लहान मुलं जी असतात ती नुसती चटणी जर ब्रेडला लावलेली असेल तर ते खूप खायला कंटाळा करतात। तर थोडंसं अमूल बटर मी इथे लावून त्याच्यावरती मग मी चटणीची लेअरिंग करणार आहे, जेणेकरून मुलांना कंटाळा येऊ नये आणि ते आवडीने खातील पण हे जे सँडविच आहे त्यासाठी। तर अशा प्रकारे हे बटर लावून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळ्या स्लाइसेसला। आपला बटर जो आहे तो लावून झालेला आहे, आता मी इथे चटणी लावून घेत आहे ब्रेडला। तर चटणीचं जे प्रमाण आहे, जेवढी तुमची मुलं चटणी आवडीने खात असतील त्याप्रमाणे चटणी लावा ब्रेडला। जर तुमच्या मुलांना चटणी अजिबातच आवडत नसेल तर थोडी थोडी घेऊन अशी लावू शकता तुम्ही अशा प्रकारे, जेणेकरून त्यांना स्टार्टिंगला जर ते पहिल्यांदाच खात असतील तर अशा प्रकारे थोडीफार चटणी ब्रेडवरती स्प्रेड करून तुम्ही त्यांना देऊ शकता। तर आता मी चटणी सगळ्या ब्रेडला लावून घेते।
आपल्या सगळ्या ब्रेड्सला चटणी लावून झालेली आहे आणि आता एकावर एक अशी स्लाइस ठेवून आपल्याला हे जे सँडविच आहे ते कट करून घ्यायचं आहे. कट करताना तुम्ही कुठच्याही शेपमध्ये कट करू शकता. जर तुम्हाला स्क्वेअर शेप हवा असेल तर स्क्वेअर करू शकता, ट्रायंगल करायचं असेल तर ट्रायंगल देखील करू शकता. मी इथे ट्रायंगल शेपमध्ये कटिंग केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही दोन असे भाग करू शकता किंवा चार देखील भाग करू शकता. तर अशा प्रकारे ट्रायंगल शेपमध्ये कटिंग करायचं आणि अजून एकदा कटिंग करायचं, जेणेकरून ह्याचे छोटे छोटे ट्रायंगल्स तयार होतील आणि मुलांना सुद्धा इझी पडेल खायला. अशा प्रकारे होप सो तुम्हाला माझी आजची ही लंच बॉक्सची रेसिपी आवडली असेल. आणि मला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ही खूप अशी झटपट होणारी रेसिपी आहे, मुलांना काहीतरी वेगळं असं खायला तुम्ही देऊ शकता. आणि खूप छान अशी रेसिपी आहे. आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. घरी एकदा नक्की करून बघा हे सँडविच आणि सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर हे तुम्ही मुलांना देऊ शकता त्यांच्या आवडीप्रमाणे. होप सो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकात आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नकात. आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग आर के फूड स्टुडिओ.